सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि तो आहे मॉन्स्टेरा ॲडानसनी प्लांट तर आज आपण या प्लांटला बनवायचं कसं तसेच मेंटेन कसं साधारण करू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत प्लांट कसं बनवायचं याचा डिटेल व्हिडिओ मी तीन प्रकारे त्याचं रोप बनवण्याच्या पद्धती शेअर केल्या आहेत तो डिटेल व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच आज आपण प्रामुख्याने प्लांटचा मेंटेनन्स कसा करता येईल ते पाहून घेऊया तर मॉन्स्टेरा ॲडानसनी हा मॉन्स्टेराच्या बऱ्याचशा प्रजातीपैकी एक आहे आणि हा खूप फेमस प्लांट आहे सेम मनी सारखं याचं संगोपन आहे दिसतो छान खूप युनिक प्लांट आहे तुम्ही पाहू शकता पानांना छिद्र आहेत आणि त्याचं वेगळं असं छान सौंदर्य आहे प्लांटला खूप छान हा दिसतो तुम्ही हँगिंग बास्केटमध्ये हा लावू शकता किंवा कुंडीमध्ये मॉस्टिकचा सपोर्ट घेऊन सुद्धा हा प्लांट लावू शकता मॉन्स्टेरायडन्सनी प्लांटची सूर्यप्रकाशाची गरज जाणून घेऊया तर याला कोवळं इनडायरेक्ट ची आवश्यकता असते दोन ते तीन तासांचं हलकं ऊन याला मिळाला पाहिजे जे ह्याच्या फोटोसिंथेसिससाठी उपयोगी आहे तेव्हाच हे प्लांट छान ग्रो करतं प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी दोन ते तीन तासांचं ऊन पुरेसं आहे जास्त सूर्यप्रकाश झाला तर त्याची जी पानं आहेत ती जळण्यास सुरुवात होते आणि झाडांना जे आहे ते सौंदर्य राहत नाही त्यामुळे पान जे आहे त्याचं जळण्यास सुरुवात होते जास्तीच्या उन्हामुळे तर तुम्ही सूर्यप्रकाशाची काळजी घ्यायची आहे तुम्ही हा प्लॅन्ट इनडोअरसुद्धा ठेवू शकता पंधरा दिवसाच्या गॅपने तुम्ही याला हलक्या उन्हात ट्रान्सफर करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही सूर्यप्रकाशाची काळजी घ्यायची आहे पाणीसुद्धा सांभाळून द्यायचं आहे ओव्हर वॉटरिंग झालं तर पानं जी आहे ती पिवळसर पडण्यास सुरुवात होते तर झाडांचं जे पान आहे या तेच तुम्हाला तुमचा प्लॅन मेंटेनन्स साधारण कसा आहे हे दाखवून देतं तुम्ही प्लॅन ऑब्झर्व करूनच हे समजू शकता तर पिवळसर पानं जर पडत असतील तर पाणी जास्त होतं आहे प्लांटला हे त्याचं साईन आहे त्यामुळे तुम्ही मॉश्चर लेवल चेक करायची कुंडीतल्या मातीची आणि मग तुम्ही त्याला पाणी द्यायचं आहे साधारण तुम्ही दोन ते तीन दिवसाच्या गॅपनी या प्लांटला पाणी देऊ शकता मॉश्चर जे आहे ते मेंटेन ठेवायचं पूर्ण कोरडी नाही होऊ द्यायची माती पण ओव्हर वॉटरिंग देखील करायचं नाही या प्लांटसाठी तुम्ही मातीचं मिश्रण जे आहे ते वेलड्रेन बनवण्याचा प्रयत्न करा साधारण सत्तर टक्के बागकामाची माती वीस टक्के नदीची वाळू आणि दहा टक्के कोणतंही ऑर्गॅनिक कंपोस्ट तुम्ही वापरायचं त्यात हे प्लांट उत्तम ग्रो करतं प्लांट बनवणंही सोपं आहे मी व्हिडिओ शेअर केला आहे याचं प्लांट कसं बनवायचं नोटपासून त्या कट करून घ्यायच्या कटिंग्स तुम्ही मातीच्या मिश्रणातसुद्धा ह्या डायरेक्टली छान ग्रो करू शकता तसेच पाण्यामध्ये सुद्धा याचं रूट जे डेव्हलप करणं खूप सोपं आहे खूप इझिली तुम्ही या प्लांटला बनवू शकता तर छोट्या प्लांट कटिंग घ्यायच्या पाण्यात ठेवायच्या कंटेनर जो आहे तो कोवळ्या सूर्यप्रकाशात ठेवायचा आहे जिथे त्याला हलका सूर्यप्रकाश मिळत राहील दोन ते तीन तासांचा पाणी चेंज करायचं कंटेनरमधलं पाणी कंटेनर स्वच्छ ठेवायचा रूट जे आहेत ते छान डेव्हलप होतात प्लांट बनवणं सोपं आहे तर याचा डिटेल व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तो तुम्ही नक्की पाहू शकता तसेच मॉन्स्टेड अडान्सनीला एरियल रूट असतात तर प्लॅन्ट जो आहे तो छान क्लाईम होण्यासाठी मॅनेजेबल दिसण्यासाठी तुम्ही मॉस्टिकचा सपोर्ट द्या त्याला तसेच ते जे एरियल रूट असतात त्यांना प्रॉपर मॉइश्चर मिळण्यासाठी तुम्ही यू पीन वापरायचे आहेत त्यामुळे रूट जे आहेत ते त्या मॉस्टिकमध्ये खोवून राहिले जातात आणि त्याला छान मॉश्चर मिळतं आणि प्लांट उत्तम ग्रोथ करतो प्लांट छान मॅनेजेबल दिसतो जेव्हा आपण मॉस्टिक वेलवर्गीय प्लांटसाठी वापरतो आहे प्लांटचं आरोग्य सुधारतही आणि प्लांट छान दिसतोही तर तुम्ही अशा प्रकारे मॉन्स्टर अॅडान्सला बनवू शकता आणि त्याचं संगोपन करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट स्टोरीला घेऊन हॅपी गार्डनिंग